10 वर्सांत एकदां जावपी एक्सपोजिशन 21 नोव्हेंबरा सावन सुरू 45 दीस चलतले ते खातीर तयारीचो नियाळ आनी सुचोवण्यो घेवंक मुख्यमंत्री आर्चबिशपाक मेळ्ळो. इव्हेंट आंतरराष्ट्रीय दर्जाचे, पोप येवंक शकता. ताका आमंत्रणा विशीं प्रधानमंत्र्या कडेन उलोवप जाला. इंटरनॅशनल गॅस्टांक बरी सुविधा मेळची म्हूण खंय सरकाराचे यत्न. हाउजाक विजीट करपाक आयल्लो, स्पेशली 21 नोव्हेंबराच्यान एक्सपोजिशन सुरवात जाता, वीच इज फॉर द 45 डेज. हाजी कमिटी आमी एस्टाब्लीश केल्याच, बट फॉर युअर एक्सलन्सी आर्च बिशप हांकां मेळून तांचो एडवायस एक्सपोजिशनच्या विशयाचेर घेवपा खातीरच. आनी फंक्शन्स खूब बऱ्या पद्दतीन, कारण इट इज एन 10 वर्सांनी एकदां जाता, 2014 जाल्लें आनी तेज्या उपरांत आतां 2024 जाता. ताजे प्रिपेरेशन्स खूब बेगीन आमी सुरवात करता, इट इज एन इन्फ्रास्ट्रक्चरल वर्क आनी बाकी सगळें. इवन दो जर इज एन VVIP गॅस कोण येतले कितें हें सगळें डिस्कस करपा खातीर आज मुद्दा म्हूण आयिल्लो. आज हांव तांचे कडेन डिटेलान 45 डेजच्या प्रोग्रामाचेर डिस्कशन्स केले आनी बाकीची प्रिपेर ऑलरेडी आमची कमिटी आसाच, कमिटीन एक टायम विजीटूय थंय केल्या, तांच्यानी पर्सनली सगळें पळयलां, तांचे कडल्यान डिस्कस करून एडवायस घेतल्या उपरांत सो दॅट वन्स अगेन आतां परत रोखडीच 20 ऑगस्ट म्हणजे असेंब्ली सोंपना फुडें परत कमिटीची मिटींग जातली, तितून बाकीचे इशू डिस्कस जातले. वी हॅव रिक्वेस्टेड फॉर द गव्हर्मेंट ऑफ इंडिया फॉर द 300 करोड रुपीज फॉर द स्पेशली फॉर द एक्सपोजिशन, कारण एक्सपोजिशन 10 वर्सांनी एकदां येता आनी आमकां ह्या कंप्लीट ताजेर आमी एवरी इयर स्पेंड करता. ओनू आमी गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन रिक्वेस्ट केला, बिकॉज इट इज एन इंटरनॅशनल इव्हेंट, इट इज नॉट ओनली द नॅशनल इव्हेंट, इट इज अ इंटरनॅशनल इव्हेंट, सो दॅट वी हॅव रिक्वेस्टेड. डेफिनेटली आमकां खबर आसा की आमकां मदत जी जाय पळय ती गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यानूय मेळटली. लास्ट मंथ PM मेट टू द पोप फ्रांसिस, हांवूय PMक मेळ्ळो पळय न्ही, तेन्नाय बी हांवें PMक रिक्वेस्ट केलें की पोप हांकां एक्सपोजिशनाक इनवायट करचे. अजून कन्फर्मेशन घेऊन आय एम व्हेरी मच होपफूल, कारण हांवें बरोवपाचें तें हांवें PMक बरयलां, सो इन्विटेशन शूड गो फ्रॉम द गव्हर्मेंट, युनियन गव्हर्मेंट, डेफिनेटली इन्विटेशन वील गो.